स्वतः यूट्यूब चॅनलवरती म्हणजे अनुज अशोक इंटरव्ह्यू या यूट्यूब चॅनलवरती आणि मिटलेली पानं उलगडताना या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत. आज तू तुझ्या पुस्तकाबद्दल सांगणार आहेस, तर तुझी एक फॉर्मॅलिटी म्हणून ओळख करून दे. धन्यवाद. मिटलेली पानं या जे काही तुमचा उपक्रम आहे मुलाखतींचा साहित्यिक किंवा या कलाक्षेत्रातील, सगळ्यात आधी धन्यवाद. आणि मी हृदय मानव अशोक, प्रामुख्याने साहित्य आणि चित्रपट असं सध्या दोन्हीकडे चालू आहे. बाकी काही कविता सोशल मीडियावरती अनेकांनी पाहिल्या असतील, काहींनी नसतीलही पाहिल्या, तर त्या सुद्धा बघू शकता. आणि एक छोटासा कलाकार आहे. गुड. तू डिरेक्टर पण आहेस, तू बरंच लेखन केलंस, बरंच शॉर्ट फिल्म्स पण केल्या आहेत, तर त्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी सांग किंवा तुझ्या प्रोजेक्टबद्दल पण सांग. तर प्रामुख्याने म्हणजे मी जे जे काही प्रोजेक्ट केलेत, सुगंधा असेल, आत्ता बनवलेला दीक्षा असेल, किंवा आगामी आम्ही भारताचे लोक ही एक नवीन एक तासाची फिल्म असणार आहे. तर प्रामुख्याने ज्या जशा कविता सामाजिक अंगाच्या आहेत, त्याचप्रमाणे समाजाचं एक प्रतिबिंब मी प्रोजेक्ट मधून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आत्ताच आम्ही जाट जिंदगी नावाचं रॅप करतोय, त्याच रविवारी शूटिंग आहे पुण्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पण मधून सुद्धा सरकारला प्रश्न विचारले, किंवा मानव हितासाठी, विवेकवादासाठी, विज्ञानवादी दृष्टिकोन समाजामध्ये जास्तीत जास्त रुजला पाहिजे, याच्यासाठी जे जे काही करता येईल ते कलेच्या माध्यमातून, मग ते कविता असेल, चित्रपट असेल, गाणं असेल, काही असेल, त्याच्यामधून मी प्रयत्न करतो. तर मी व्यक्तिशः याचं जरी नेतृत्व करत असलो तरी त्याच्या मागे अनेक मित्रमंडळी आहेत, अनेक वर्ग आहे. आणि एखादी कलाकृती बनवली किंवा एखादी कविता तयार केली, ती ज्यावेळेस जास्त लोकांपर्यंत पोहोचते, याचा अर्थ आपण जे मांडतोय ते लोक ऍक्सेप्ट करतात, आणि ती काळाची गरज आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी हे ज्या काही शॉर्ट फिल्म्स आत्ताची दीक्षा विचारांनी मानवतेला दिलेली, संविधान प्रास्ताविकेवरती आधारित केलेली, तर ती सुद्धा यूट्यूब वरती जाऊन बघू शकता. येस, यूट्यूब चॅनलचं नाव सांगितलं तर ते कळेल सुद्धा लोकांना. यूट्यूब चॅनलचं नाव हृदय मानव अशोक. ओके, तर मी सांगेन. किंवा हा, किंवा आता तसं चॅनल, समजा चॅनलचं नाव नाही मिळेल, तर डायरेक्ट दीक्षा शॉर्ट फिल्म, सुगंधा शॉर्ट फिल्म असं सर्च करू शकता बाय चान्स. तुला, तू केव्हापासून लिखाणास सुरुवात केली आणि तू या क्षेत्रात केव्हापासून आहेस, साहित्य क्षेत्रात? कवितेची सुरुवात 6वी पासून केली, शाळेमध्ये असतानाच, स्वाभाविक, कारण घरी बसून काही कोणी लिहित नाही, त्यामुळे प्रत्येकाची सुरुवात ही शालेय वर्गातूनच होते. त्याच्यामुळे मी सुद्धा शालेय वर्गापासूनच 6वीपासून कविता लिहितो, पण सगळ्यांच्याच, म्हणजे माझ्याच असं नाही तर जे जे काही दिग्गज साहित्यिक, गीतकार, कवी आहेत, त्यांच्या पण सुरुवातीच्या कविता ह्या टला ट जोडणाऱ्या किंवा तोडक्या मोडक्याच असतात, तर त्या अनुषंगाने कविता लिहायला सुरुवात केली. तर कविता लिहिण्याच्या मागे एक छोटस कथानक आहे, म्हणजे माझं हस्ताक्षर सुंदर आहे, त्याच्यामुळे मी असं समज करून घेतलं की ज्याचा हस्ताक्षर सुंदर तो लेखक. आणि मी ज्या अनाथ आश्रमामध्ये शिकलो तिथे आम्हाला एक असे टास्क असायचे, संडेला हे करा ते करा, वेगवेगळे खेळ, तर त्याच्यामध्ये कविता लेखन वगैरे वगैरे, तर मी तेव्हापासून ती लिहायला सुरुवात केली. आणि लिहित गेल्यापासून हळूहळू हळू एक चांगला जम बसायला लागला, किंवा शिक्षकांनी कौतुक केलं. शाळेमध्ये जे काही मासिक त्रैमासिक निघायचं त्याच्यामध्ये कविता प्रकाशित व्हायला लागल्या. त्याच्यानंतर पुण्यामध्ये मग कवी संमेलन झालं एक मोठं, ज्याच्यामध्ये आत्ताची जी सगळी दिग्गज नावं आहेत, म्हणजे इलाई जमादार, महबा चव्हाण, भरत दौंडकर, भूषण कटककर, ही सगळी माणसं, मी 8वीत असताना मी त्यांच्यासोबत कवी संमेलन केली, हे मला सांगायला भारी वाटतं, कारण आज मी त्यांच्यासोबत फिरतो एवढे वेगवेगळ्या दौऱ्यानिमित्त, पण ते ज्यावेळेस असे सहभागी कवी म्हणून जायचं, दॅट टाइम आय एम ऑल्सो देअर,
मी सुद्धा त्या याच्यामध्ये होतो. एवढंच फक्त की मी लहान होतो, पण ती एक अभिमानाची गोष्ट असते की आपण ह्या लोकांच्या संपर्कात सान्निध्यात आलेलो आहे. आणि मग नंतर मग जसं की मग वर्तमानपत्र दखल घ्यायला लागले कवितेचं, तर एक ज्यावेळेस मी अजून पण असं समजतो की आपण केलेली कुठली गोष्ट असो किंवा कलाकृती असो, ज्यावेळेस कुणी दखल घेतो याचा अर्थ लोक ते ऍक्सेप्ट करतात. त्याच्यामुळे त्याच्या पुढे जाऊन किंवा अजून सकस किंवा अजून प्रगल्भ कसं करता येईल ते करण्यासाठी त्याच्यात वेगवेगळे बदल करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग जो प्रतिसाद मिळत गेला त्याच्यानंतर प्रामुख्याने प्रवेश झाला तो वाचनाचा. कारण की वाचनामुळे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त गर्भता येण्याचं प्रमुख कारण आहे वाचन. आणि त्या वाचनातून इतकं भरपूर सुचायला लागलं, इतकं लिहिता आलं, आणि मग त्याचा थेट संबंध आपल्या जगण्याशी कसा आहे ते लक्षामध्ये आले. आणि मग ते उतरत उतरत गेल्यानंतर मग सातत्याने साहित्य संमेलन, काव्य प्रयोग, कवी संमेलन, त्याच्यानंतर छोटे छोटे कार्यक्रम हे सातत्याने करत 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 मग एक. आणि या क्षेत्रामध्ये काय आलंय असं खूप काही केलंय अशातलं काय भाग नाही. मी सुद्धा त्या शर्यतीमध्येच आहे, फक्त एक स्वतःशी ठरवलेलं आपण जसं की लंबी रेस का घोडा तशा पद्धतीने, त्याच्यामुळे थकण्याचा किंवा माघारी फिरण्याचा प्रश्नच. येस. आणि खूप लहान वयात तू हे सगळं अचीव करतोयस, अचीव केलेलं आहेस, हे खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि तू एकटाच नाही तर तू अनेक जणांना सोबत घेऊन काम करतोस. मी तुझ्यासोबत काम केलेलं आहे संमेलन वगैरे, त्यामुळे ते खूप छान एक्सपिरियन्स होता. त्याच्यामुळे तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तू ज्यांच्यासोबत घेऊन चाललेस सगळ्यांना आणि तुझ्यासोबत जे आहेत त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तू एवढी पुस्तकं वाचलीयस, वाचतोयस, तर तुझं आवडतं पुस्तक कुठलं आणि आवडता लेखक कोणता? ओके. पुस्तक मी ऍक्च्युली ग्रंथालयामध्ये काम केले, आनंद यात्रा ग्रंथालय नावाचं. दहावीला म्हणजे 10वी पास आउट झाल्यानंतर पहिल्यांदा कुठे काम केलं असेल तर ते डायरेक्ट लायब्ररीमध्ये, 500 रुपये महिना पगार. आणि ती लायब्ररी ते ग्रंथालय माझ्याकडे सांभाळायला होतं, कारण मी तिथे जवळच राहायचो. भरपूर पुस्तकं असली जेवढी मिळतील, म्हणजे त्याच्यात ययाती, उपरा, त्याच्यानंतर उचल्या, अक्कर माशी, सुरेश भटांची सगळ्या गजला, इलैजा जमदारांच्या गजला, आनंद यादवांची पुस्तकं, प्रवास वर्णन, रंगनाथ पठारेंच्या कादंबऱ्या, त्यानंतर वि स खांडेकरांची सगळी पुस्तकं, नामदेव ढसाळांचे सगळे कविता संग्रह, त्यानंतर जे काही नवीन कवी वगैरे असायचे त्यांचे पुस्तकं, त्यानंतर प्रल्हाद केशव आत्रे, त्याच्यानंतर भारा तांबे किंवा पुस्तक मंगेश पाडगावकरांची जवळजवळ जी सगळी पुस्तकं आहेत ती असं भरपूर सगळं वाचलं. पण ते जे वाचलेलं होतं ते म्हणतो फक्त हावरटपणा होता, म्हणजे आदाशीपणा होता त्याच्यातलं मला आता काहीच आठवत नाही. आपण आठवू शकत नाही की या पुस्तकात काय वगैरे, आणि ते ब्लँक झालंच बरं असतं, कारण जेव्हा आपण ते पुस्तक परत वाचायला जातो तेव्हा ती आणखी वेगळी एक्साइटमेंट असते. हा, म्हणजे खूप लहान वय त्याच्यामुळे. हा, त्याच्यामुळे काय की अरे मिळाले तर वाचत सुटा, वाचत सुटा, वाचत सुटा, आपण गोष्टी माहिती आहेत सगळ्या. त्याच्यानंतर मग पुण्यामध्ये एबीसी मध्ये रसिक आहे. रसिक म्हणून आहे. तर मग मी ज्या वेळेस पार्ट टाइम जॉब करायचो चष्मे बनवण्याचा, तर मी चष्मे घेऊन तिकडे जायचो एबीसी मध्ये, चष्मे नीट करायला टाकायचो आणि दिवसभर रसिक मध्ये येऊन बसायचो जोपर्यंत चष्मे तयार होत नाही. तर मग तिथे सुद्धा तेच पुस्तक होते जे ग्रंथालयामध्ये होते, तर ते सगळं रिवाइंड झालं की अरे हा येस ते आपण वाचले, ते आपण वाचले. तर भरपूर मग ते कामसूत्र, कामजीवन आणि ते तेव्हा तेव्हा आकर्षणाच्या ही पुस्तक आहेत, सगळे पुस्तकं वाचलीत. तरी पण आता अलीकडच्या काळामध्ये नव्यानं जर संपर्कात आलेली पुस्तकं ना, तर असं काय वाटतं की अजून आपण काहीच वाचलं नाही, म्हणजे खूप प्रचंड बाकी. ओके. ते रसिक मध्ये बसून आणि आवड
वाचायला बसू द्यायचे, बोल बोल. रसिक मध्ये वाचायला बसू द्यायचे. नाही, रसिक मध्ये वाचायला बसू नाही द्यायचे, पण कसं व्हायचं कि तिथे जर पुस्तक घेऊन बसला तर मग ते एक दोनदा येऊन चक्कर मारायचे, नाही गेलं की विचारायचे. पण मी काय करायचो, शक्यतो पुस्तकांचं हे एक लावलेलं असत तर तिथे मी 10 ते 15 मिनिटं थांबायचो एका ठिकाणी, एका ठिकाणी फक्त 10 ते 15 मिनिटं. दुसऱ्या वेळेस लगेच चेंज, तिकडे 15-20 मिनिटं. असं 4-5 ठिकाणी जाऊन सतत जागा बदलायचो. त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की हा हे फक्त बघायला येतोय. पण कालांतराने 15-20 दिवसांनी असं झालं की हा रोजच येतोय, पुस्तक तर काय विकत घेत नाही. आणि मग काय चाललंय, तर जे तिथले काका आहेत त्यांच्याशी मैत्री झाली, फ्रेंड्स, म्हणजे ज्यावेळेस चहा वगैरे चला चहा पाजतो असं तसं, मग त्यांना मी सांगितलं मी असं असं कामाला येतो आणि वाचत, तर ते नंतर मला काय बोलायचे नाही. या सगळ्यात आवडता आणि जवळचा लेखक कोणता? ओके, आवडता लेखक म्हणाल तर ऍक्च्युली सगळ्यात पहिल्यांदा मी ज्या म्हणजे साहित्यिक माणसाला मिळालो असेल तर ते इलाही जमादार, गझलकार आहेत फार मोठे, त्यामुळे त्यांचे ते पण आवडते आहेत. नामदेव ढसाळ प्रामुख्याने नाव सांगायचं झालं तर ते एक आहेत. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर जास्त करून मग सिनेमाच्या दृष्टीनेच मग मी विचार करतो, मग गुरु ठाकूर असेल किंवा संजय पवार असतील, जे दोन्हीकडे गिरीश कुलकर्णी आहेत, ज्यांचा साहित्यिक आणि चित्रपट असं दोन्हीकडे पण स्ट्रॉंग ताकद आहे म्हणजे तेवढी. त्याच्यामुळे लेखक स्पेसिफिक आवडतं असं नाही, परंतु जे जे मानवहिताचे लेखन करतात किंवा परिवर्तनाची भाषा करतात ते सगळे आवडतात. साहित्यिक क्षेत्राव्यतिरिक्त तुझा इतर व्यवसाय कोणता? साहित्य क्षेत्राव्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर मी जॉब करायचो, पण आता सध्या तरी म्हणजे लॉकडाऊनची जी काय प्रोसेस होती त्यामध्ये नाहीये. आणि दुसरी गोष्ट जर पाहिलं गेलं तर मग प्रकाशन आहे, शब्दविद्या प्रकाशन ते आहे. आणि जास्त करून तर मग मी प्रोजेक्टच करत असतो, त्याच्यामुळे जॉब नाही म्हणाला तरी हरकत नाही. ओके, आणि आता आपण पुस्तकाकडे वळूयात की तू आज कोणत्या पुस्तकाबद्दल सांगणार आहेस? सॉरी, तू आज कोणत्या पुस्तकाबद्दल सांगणार आहेस? ओके, पुस्तकाबद्दल माझा पहिला काव्य संग्रह येतो होता, तिरमला नाव आहे त्याच, तिरमला आणि दिशाहीन तिरमल्या, तिरमल्या ओके, आणि त्याला टॅगलाईन दिलेली दिशाहीन काळातील सोनेरी दिवसाच्या कविता. तर साहित्यामध्ये काव्य संग्रहाला टॅगलाईन असण्याची ही पहिलीच वेळ आहे, प्रामुख्याने टॅगलाईन नसते. आणि तिरमल्या हा वेगवेगळ्या अंगाने जो प्रत्येकाकडे आहे, म्हणजे जो जो माणूस म्हणून समृद्ध आहे तो प्रत्येक व्यक्ती तिरमल्या आहे. समाजामध्ये ज्याचं ज्याचं मुंडन झाले किंवा जो जो दुखावला गेलेला आहे, ज्याला ज्याला माणसात जमा नाही म्हणून फेकून दिले, तो प्रत्येक व्यक्ती तिरमल आहे. आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेताना किंवा जगत असताना आलेल्या प्रत्येक अनुभवाचं कथन कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. तर तो काव्य संग्रह तिरमल्या म्हणून येतोय. त्याच्यानंतर मित्राची प्रेयसी, मित्राची प्रेयसी नावाची कादंबरी येतोय. आता मित्राची प्रेयसी म्हटलं की काहीतरी लफडच असेल असं शीर्षकावरून समजतं लगेच की हा मित्राच्या गर्लफ्रेंडचं काय ते, तर तसं नाहीये. ते नेमकं काय आहे ते मी आताच काय पडू शकत नाही, पण मित्राची प्रेयसी ही कादंबरी, तिरमल्या हा काव्य संग्रह आणि प्रिय, प्रिय नावाचा फक्त प्रेम कवितांचा काव्य संग्रह, अशी तीन पुस्तकं येतोय.
प्रामुख्याने आजचा विषय जर सांगायचा झाला तर तिरुमलाई अक्का तिरुमलाई. मिसळ. ओके, तिरुमलाई या शब्दाचा नक्की अर्थ काय? तो ग्रामीण आहे की शहरी, कशा पद्धतीने त्याचा अर्थ आहे आणि कवितेचा कसा त्याचा संबंध आहे? हाँ, तिरमल्या तिरमल्या म्हणजे जस की आता तिरमल्या जर जस संशोधन जर केलं तर तिरमल्या एक जमात पण आहे, तिरमल्या ही एक शिवी पण आहे. चीड चीड किंवा आता जसं माझी आजी मला म्हणायची काय तिरमल्या सारखा राहतो, अच्छा काय तिरमल्या, तर तिरमल्या म्हणजे काय की माणसात जमा नसलेला, ओके हाँ माणूस म्हणून न स्वीकारलेला, वाईट टाकलेला. आणि तिरमल्या म्हणजे एक नाही का की एखादं बा लहान पोरग चर्चा करत असतात काही लोक आणि ये तू इकडे रे ते टपली मारून निघून जा, तर तसा एक पार्ट. तर तिरमल्या म्हणजे तो एक पार्ट. आणि तिरमल्या हा काव्यसंग्रह मी समाज घटकातील प्रत्येक तिरमाला समर्पित केलेले, त्याच्यामुळे मी असं समजतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये तिरमाला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणाला ना कोणाला तरी फेकून दिलेले, कोणाला कोणाला तरी मानसिक ताणतणाव दिलेले, कोणाची तरी जात काढली, कोणाच्या तरी घरी अत्याचार आहे, बलात्कार आहे, कोणाला तरी हिणवलं जाते, कोणाला तरी जॉब वरून काढलं जाते, कोणाला कोणी कोणाचा तरी प्रेमभंग झालेला आहे. तर बऱ्याच गोष्टी प्रत्येक माणूस तिरमाला म्हणजे बऱ्याच कन्सेप्ट त्याच्यामध्ये एकत्र आहेत. आणि त्या प्रत्येक कॉन्सेप्ट एकत्र आहेत म्हणून दिशाहीन काळातील सोनेरी दिवसाच्या कविता. तर तो जो मानव आयुष्याला समजून घेण्याचा कालावधी तो दिशाहीन आहे, परंतु तो दिशाहीन होता हे कधी समजलं? आत्ता समज, त्यावेळेस नाही समजलं, म्हणजे तो काळ वाईट नव्हता तर तो सोनेरी. म्हणून दिशाहीन काळातील सोनेरी दिवसाची कविता आपल्याला आता आता आपण बोलतोय आपल्या अजून 10 वर्षांनी बोलू अच्छा आपण अशी मुलाखत घेतली, पण हे आता खूप चांगलं आहे. 10 वर्षांनी ते वाईट होणार आहे किंवा ते 10 वर्षांनी अरे आम्ही असं असं केलं, पण आत्तासाठी चांगलं आहे ते. या पुस्तकात नक्की काय दडलंय आणखी? आता आपण थोडं पुस्तक उघडूयात. ओके, पुस्तकामध्ये काय दडलंय? तर पुस्तकाच सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं मनोगत. त्याच्यामध्ये मी माझं मनोगत हे फक्त एकाच ओळीचं लिहिलेलं आहे. कारण की त्याच्या आधी एक छोटासा प्रसंग सांगतो की मी एखादा विषय ठरवून जी कविता लिहितो, आता बरेच लोक बोलतात की कविता अशी ठरवून करता येत नाही, ह्या नाही मुळामध्ये ठरवूनच केली नाही, सोचलं बिचलं वगैरे तसलं काय नसत. तर एखादा विषय लिहिला ना तर मी जो विचार करतो आणि मी ज्या जो तो ती कविता ज्या वेळेस सोशल मीडियावरती टाकतो आणि टाकल्यानंतर प्रतिसाद म्हणून येणारा विचार हा एकदम डिफरंट असतो, वेगळा असतो. म्हणजे तो विचार मी कधी केलेलाच नसतो. त्या सगळ्याचा विचार करून माझ्या कवितेविषयी मला लिहून किंवा माझ्या कवितेबद्दल एक चौकट निर्माण करायची नाही, किंवा हा मी माझी कविता लिहिताना हा विचार केला म्हणून माझी कविता ही तुम्हाला वाटेल तशी आहे, तुम्ही ज्या साच्यामध्ये टाकाल तशी आहे, तो विचार करून मी मनोगत हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवलाय. आणि राहिला प्रश्न बॅक टू कविता सुचण्यावरती येतो, तर माझे याच्याबद्दल 2-3 मत आहेत. एखाद्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेता तर तिथे तुम्हाला कविता सुचत नसते ना, तुम्हाला ठरवून लिहावी लागतो किंवा उद्या काय करणार आहे, उद्या टाकणार आहे. त्याच्यामुळे हा अचानकपणे हा सुचत काय, तर अचानकपणे कविता सुचत नाही, विषय सुचतो. आणि विषय सुचल्यानंतर आपण ठरवतो अच्छा या विषयामध्ये मला हे मांडायचंय ते मांडायचंय, तर सेम थिंग आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं मी झोपलो होतो आणि मला अचानक सुटलं, तर ते खोटं आहे सगळं आणि त्याचा आपण स्वीकार पण केला पाहिजे. हो बरोबर. की प्रेक्षकांनी हे पुस्तक का वाचावं?
अच्छा, पुस्तकांनी प्रेक्षक का वाचा? प्रेक्षक एवढा आणि छोटा पुस्तक, प्रश्न. प्रेक्षक आणि पुस्तक का वाचावं? ओके. मला असं वाटतं मी पण एक प्रेक्षक आहे. मी सुद्धा कुणाचं तरी पुस्तक वाचतो, तुम्ही सुद्धा प्रेक्षक आहात. त्याच्यामुळे प्रेक्षकांनी पुस्तक का वाचावं, तर पुस्तक तयार होतं हे प्रेक्षकांसाठीच. आणि ऍज अ प्रेक्षक म्हणून मी कुठलं तरी पुस्तक वाचणं जी माझी भूमिका आहे तीच प्रत्येक वाचणाऱ्या प्रेक्षकांची नसू शकते. परंतु पुस्तक वाचताना काहीतरी स्वार्थ असतो. स्वार्थ असण्याचं कारण म्हणजे विषयाबद्दलची कुतूहलता, याच्यामध्ये नेमकं काय मांडलंय जाणून घेणं, किंवा आपण इतरांच्या ऐकलेले सल्ले की पुस्तक वाचल्यावर मनाचा व्यायाम होतो, बुद्धीला खतपाणी मिळतं, वगैरे वगैरे वगैरे. तुमचे जे जे काही बिंदू आहेत प्रत्येकाचे, पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीचे जे जे काही बिंदू आहेत, त्यांचा सारांश कसाही असला पण वाचनानंतर म्हणजे वाचल्यानंतर आपलं मत परिवर्तन होतं. आणि पहिल्या प्रसंगी म्हणजे ज्या जो विचार करून आपण पुस्तक वाचायला घेतो तो विचार पुस्तक वाचल्यावर राहत नाही. म्हणजे की हा काहीतरी. आणि माझे दुसरं मत असं आहे की बऱ्याचदा की झोप नाही म्हणजे झोप येण्यासाठी पुस्तक वाचायला घेतलं जातं वगैरे. तर मला असं वाटतं खरा प्रेक्षक झोप येण्यासाठी पुस्तक घेऊ शकत नाही म्हणजे वाचण्यासाठी. कारण मला तर पुस्तक वाचताना अजून झोप आलेलं नाहीये, पण सिनेमामध्ये टीव्ही मध्ये कशी काय ती माहिती, त्यांचं लॉजिक असेल ते असेल. तर प्रेक्षकांनी पुस्तक माणूस म्हणून स्वतः सर्वांगीण समृद्ध होण्यासाठी वाचावं असं. प्रश्नाचा उद्देश असा होता की तुझं हे पुस्तक जे आहे ते का वाचावं? ओके. अच्छा, माझं पुस्तक का वाचावं? तर अजून पुस्तक प्रकाशित झालेलं नाही. तर मी आताही सांगतो की माझं पुस्तक नाही वाचलं जे समजा की माझं पुस्तक नाही वाचलं तरी चालेल, परंतु माझं पुस्तक तुम्ही का घेणार आहात हा जो तुमचा विचार आहे किंवा तुम्ही जे ठरवलेले त्याच्या मी पात्रतेला 100% उतरलेलो, त्याच्यामुळे माझं पुस्तक का वाचावं याचे माझे खूप वेगवेगळे विचार आहेत. म्हणजे समजा माझा सिनेमा आहे तर मी खूप खूप सारा विचार केलेला असतो, हे बघितलं जाईल ते बघितलं हे वगैरे वगैरे. तर सर्वस्वी निर्णय हा त्यांचा आहे, परंतु का वाचावं याच माझ्याकडे कुठलीही व्याख्या नाही. पण वाचल्यानंतर ते तुम्ही इतरांना द्याल किंवा त्याच्यातून काहीतरी समाजबोध घ्याल याची एक खात्री आहे. भाषा शैली कोणती आहे या पुस्तकाची? भाषा शैली म्हणजे भाषा मराठी आहे. शैली आणि शैली तर शैली ही जर विचार केलं तर थोडीशी सर्वांगीण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आवाज येतोय का? हो. तर त्याच्यामध्ये आत्ताचं जे जनरेशन आहे म्हणजे कुठलं जनरेशन, तर मराठी बोलता बोलता अचानक इंग्लिश मध्ये बोललं जात. म्हणजे उदाहरणार्थ की हा माझं असं असं बोलणं झालं, बट आय थिंक अमुक तमुक अमुक तमुक, ती पण शैली आहे. काही अत्यंत कट्टरवादी असतात की नाही इंग्लिश म्हणजे इंग्लिशच, मराठी म्हणजे मराठीच, हिंदी म्हणजे हिंदीच, ती पण शैली आहे. दुसरी गोष्ट, काहींना अलंकारिक भाषा समजत नाही किंवा एखादा विषय सांगण्यासाठी अलंकारिक नको वाटत, त्यांच्यासाठी साधी साधी शैली आहे. म्हणजे तुमच्या वापरातले तुमच्या दैनंदिन जीवनातले सगळे शब्द. तर एका वाक्यात सांगायचं तर समाजभूमिक शैली पुस्तकाची आहे. ओके. आता तुला आपण शेवटाकडे जाऊयात, तर तुझं पुढचं पुस्तक काय, तुझं पुढचं विजन काय, प्लॅन काय? माझं पुढचं पुस्तक मगाशी सांगितल्याप्रमाणे मित्राची प्रेयसी ते आहे. त्यानंतर प्रिय ही दोन पुस्तक आहे. आणि विजन तर
चित्रपट म्हणजे मी असं समजतो की ज्यावेळेस चित्रपटाचा संबंध येतो त्यावेळेस चित्रपट साहित्याशिवाय अपूर्ण आहे, आणि ज्यावेळेस साहित्याचा संबंध येतो साहित्य येतं त्यावेळेस साहित्यामध्ये एवढ्या दर्जेदार कलाकृती असतात की त्याच्या चित्रपट व्हावा अशी इच्छा व्यक्त होते. त्याच्यामुळे चित्रपट आणि साहित्य या दोन्ही गोष्टी जोडून धरत एक जितका सकारात्मक आणि सर्वोच्च दर्जा देण्याचा मला शक्य होईल तितकं मी देण्याचा प्रयत्न, परंतु माझ्या कुठल्याही कवितेतून लघुपटातून किंवा मग आगामी भविष्यात केलेल्या चित्रपटातून अंधश्रद्धा किंवा माणूस म्हणून खोटं ठरण्याची कुठलीही भूमिका त्याच्यातून जाणार नाही, कवितेतून जाणार नाही. तर जे वास्तव आहे तर ते वास्तवच मांडण्याचा प्रयत्न आहे. कुठल्याही काल्पनिकतेला किंवा पिढी बर्बाद होईल अशा पद्धतीचा माझ्याकडून होणार नाही. आणि महत्वाची गोष्ट अशी की कविता केली किंवा सिनेमा केला म्हणजे लोक सुधारले असं नाही, परंतु सुधारण्याच्या प्रोसेसला आपण स्ट्रॉंगली जर प्रेस करत असू तर मला वाटतं आपला छोटासा त्याच्यामध्ये वाटा आहे. तर हेच विजन. ओके ओके, त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा अशोक. आता जाता जाता तुझी एखादी कविता सादर केली तर उत्तमच. ओके, कविता, एक प्रेम कविता सादर करतो. सांग कोणती? त्याच प्रेम कवितेच एक कडव. पावसात चिंब भिजायचं शहरून तरणाला जायचं. पावसात चिंब भिजायचं शहरून तरणाला जायचं, श्वासांनी जवळ यायचं, श्वासांनी मिसळून जायचं, भावनांनी उसळून यायचं. म्हणजे प्रेमच असत का? म्हणजे प्रेमच असत का? ग्रंथालयात जायचं, पुस्तकांना घ्यायचं, समोरासमोर बसायचं, विचारांना वाचायचं. ग्रंथालयात जायचं, समोरासमोर बसायचं, पुस्तकांना घ्यायचं, विचारांना वाचायचं. पानं पलटताना विचार भिडले पाहिजेत, तुझे माझे गुण जवळ ओढले पाहिजेत. म्हणजे प्रेमच नसतं का? माणसं अशी गावली पाहिजेत त्यांनी झाडं लावली पाहिजेत. माणसं अशी गावली पाहिजेत त्यांनी झाडं लावली पाहिजेत. म्हणजे प्रेमच नसतं का? प्रेम कसंही केलं तरी अनंत काळासाठी राहिलं पाहिजे. प्रेम कसंही केलं तरी अनंत काळासाठी राहिलं पाहिजे. बघणाऱ्याने आपल्याकडे एका आदर्शाने पाहिलं पाहिजे. एका आदर्शाने पाहिजे. वा, क्या बात है. थँक्यू. खूप मस्त होती, साधी सिंपल पण खूप छान होती कविता. आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुला खरंच मनापासून थँक्स, धन्यवाद की तू आलास वेळ देऊन या कार्यक्रमात. तुझ्या सगळ्या पुस्तकांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि लवकरात लवकर पुस्तक येऊ दे, आम्ही नक्की घेऊ. धन्यवाद. आणि सगळं काय मिटलेली पानं उघडताना मिटलेली पानांचे सगळ्या बघणाऱ्यांना विनंती, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा चॅनलला सुद्धा. आणि नियमितप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचे शॉर्ट फिल्म बघा दीक्षा. येस, नक्कीच.